ठरलं तर मग मालिकेच्या आठ ऑगस्टच्या भागामध्ये इकडे प्रतिमाच्या रूममध्ये पूर्णाई आणि कल्पना दोघी आलेली असतात तेव्हा आता प्रतिमा त्यांना पाहून थोडीफार घाबरते तर तिथे आता कल्पना सांगते की अगं प्रतिमा आम्ही तुझ्याकडे या कामासाठी आलो आहोत हे बघ ना हे कानातले तुला आठवत आहेत का तेव्हा आता प्रतिमा थोडा वेळ लावून आता त्या कानातल्यांकडे तरी पाहते परंतु ती आता त्यांना तिला आठवत नसल्याचं सांगते तर त्यानंतर ती त्यांच्यापासून उठते आणि दूर दूर जायला लागते तेव्हा आता पूर्णाई खूप हळवी होते आणि प्रतिमाला म्हणायला लागते की अगं प्रतिमा तुझं किती मोठं मन आहे आणि आता त्यात जराही आम्हाला जागा नाही प्रतिमा परत आता त्यांच्यापासून दूर दूर पळायला लागते तेव्हा आता ही कल्पना परत तिच्या जवळ येतात आणि तिथे आता पूर्णाई म्हणायला लागते की प्रतिमा तुझी अनोळखी नजर मला बघवत नाहीये अगं इतक्यात आता तिथे प्रिय आलेली असते तर पूर्णाची आता प्रतिमाला तिला बोलण्यासाठी एकल आग्रह धरत असते तर तिथे आता कारस्थानी प्रिया विचार करते की यार ही म्हातारी त्या प्रतिमाला तर लोचटासारखी चिकटलीच आहे तिथे आता प्रिया विचार करते की आता मला ही मध्यस्थी करावीच लागेल आणि मूर्खासारखं परत ती आता प्रतिमा तिला घाबरते हे माहिती असून सुद्धा तिच्या जवळ जाते तिचा हात पकडते आणि तिला म्हणायला लागते की अगं आई तुम्हाला ओळखत का नाहीयेस अगं नऊ महिने तुम्हाला तुझ्या पोटात वाढवलं होतस ना मग अशी का वागतेस माझ्याशी तेव्हा आता प्रिया प्रतिमाचा हात धरूनच बसलेली असते असते आणि तिच्याशी बोलत प्रतिमा मात्र तिला खूप घाबरून गेलेली असते कल्पना पूर्ण तर काय करावं तेच कळत कर नाही इतक्या देवकृपेने अचानक सायली येते आणि सायली तिथे आता प्रियाला सांगायला लागते की प्रिया हात सोड हात सोड त्यांचा तेव्हा प्रिया सांगते की नाही इतक्या वर्षांनी माझी आई मला परत भेटली आहे मी तिच्यापासून आता कुठेच दूर नाही जाणार सायली आता प्रतिमाला चिकटलेल्या प्रियाला ढकलते आणि तिच्यापासून दूर फेकते ती सांगते की प्रिया तुला कळत नाहीये का अगं त्या घाबरले आहेत स्वतःच्या आईसोबत असं कोण वागतं तर त्यानंतर पूर्णाही तिथे प्रतिमाला सांगते की प्रतिमा अगं आम्ही तुला घाबरवायला नव्हतो आलो सायली आता प्रेमाने प्रतिमाला समजवायला लागते ती म्हणते की प्रतिमा त्या अहो ही तुमचीच माणसं आहेत आणि तुम्हाला भूतकाळ आठवावा म्हणूनच तर हे प्रयत्न करत आहेत ना कल्पना आता प्रतिमाला सांगते की प्रतिमा जर का तुला आता मी तुला बोलायला आलेलं आवडत नाहीये तर आम्ही नाही येणार आहोत आणि त्यानंतर प्रतिमा पूर्ण कल्पना पुन्हाही त्या दोघीही जात असताना कल्पना तिथे सांगते की तन्वी चल बाहेर आणि त्या प्रियालाही दोघी घेऊन जातात दारापर्यंत गेल्या असता इथे आता सायली प्रतिमाला सांगते की प्रतिमा त्या तुम्ही थोडंफार आराम करता का तेव्हा आता सायली बेड ठीक करत असताना तिचे लक्ष मागं जातं तर प्रतिमाता खाली जमिनीवरती बसलेली असते तेव्हा आता सायली प्रतिमाला सांगते की प्रतिमात्या अहो तुम्ही इथे का बसला आहात अहो तुम्ही बेडवरती झोपा ना तेव्हा आता प्रतिमा तिथे इशाऱ्याने सांगायला लागते की ती जेव्हा मंदिरात राहायची तेव्हा ती जमिनीवरतीच झोपत होती ते सगळं काही पाहून सायलीला मात्र मोठा धक्का बसलेला असतो तर पुन्हा हिला खूप वाईट वाटत असतं प्रतिमाचं इशाऱ्यातील बोलणं आता कोणालाच कळलेलं नसतं सायलीला बरोबर ते लक्षात आलेलं असतं तेव्हा कल्पना आता सायलीला विचारते की सायली अगं प्रतिमा काय सांगण्याचा प्रयत्न करते तेव्हा आता सायली सांगते की त्या आपल्याला सांगतायत त्या जेव्हा देवळात राहायच्या तेव्हा त्या जमिनीवरतीच झोपत होत्या तेव्हा पुनाईला खूप वाईट वाटायला लागतं आणि ही म्हणते की माझ्या लेकीने आजपर्यंत किती काही सहन केलं आहे अगं प्रतिमा तू तुझ्या माणसांशिवाय कशी राहिलीस तिथे प्रिया तोंड आणि म्हणायला लागते की हो ना गाई इतके दिवस तू खरं तुझ्या माणसांशिवाय कशी राहिलीस डोक्यावरती छप्पर नाहीये खालती जमिनीवरती तुला झोपावं लागत आहे त्यातून तुझ्या चेहऱ्यावरती जळालेचे मार्क्स आहेत हे सगळं काही ऐकून आता प्रतिमा तिचं तोंड लपवायला लागते तेव्हा आता सायली प्रियाला खड़े बोल सोनवत म्हणायला लागते की प्रिया हे सगळं बोलण्याची आता ही वेळ नाहीये गप्प बसणारा तर त्यानंतर कल्पना पुन्हाही समजावते ती सांगते की प्रतिमाला आराम करू देत आपण जाऊयात कल्पना पुन्हाही बाहेर जाताना आता तिथे प्रियाला सुद्धा त्यातून घेऊन जातात त्यानंतर प्रतिमा ही खालती जमिनीवरती झोपते तर सायली तिला सांगत असते बेडवरती झोपायला परंतु ती सांगते की मंदिरामध्ये तिला काहीच प्रॉब्लेम नसायचा त्यानंतर प्रति प्रति आता प्रतिमा जेव्हा जमिनीवरती झोपलेली असते तेव्हा सायली मात्र आता तिच्या डोक्यावरून हात फिरवून तिला थोपटून झोपवायला लागते प्रतिमाची अवस्था पाहून आता सायलीलाही खूप वाईट वाटत असत तर इकडे प्रिया आणि अस्मिता दोघींचं सायलीविषयीचं बोलणं चालूच असतं तेव्हा आता अस्मिता सांगत असते की आता ती सायली या घरापासून दूर जायचं राहिलं ती आता चांगलीच या घराला चिकटून बसली आहे आधी मम्मा आणि अर्जुन तिच्या नावाचा जप करत होते आता पुन्हाही सुद्धा तिच्या नावाचा जप करायला लागले आहे त्यावर त्यावरती आता तिथे प्रिया म्हणते की हो ना आणि आता आई तिला सापडली आहे म्हटल्यानंतर अख्या घराने तिला डोक्यावर बसवलं आहे हो तर मी पूर्वी सांगत होते की माझी आई नाही गेली आहे म्हणून परंतु मला नाही माझी ना आई सापडली तर सायलीला सापडली तेव्हा आता स्वेता प्रियाला शब्दात पकडते आणि ती म्हणते की परंतु तर मी तू असं कधी म्हणाली की तू तुझी आई नाही गेली आहे उलट तिच्या अंत्यसंस्कारावेळी तर तू किती रडत होतीस प्रिया अस्मिताला परत आता मूर्ख बनवते आणि ती म्हणते की अगं मी म्हणाले होते तुझ्या लक्षात नाहीये का तेव्हा आता अस्मिता सांगते की असेल बोलले असेल तू परंतु हल्ली ना मला काहीच लक्षात राहत नाहीये माझं डोकं अगदी गरगरायला झालं आहे म्हणजे कोण मेला आहे कोण जिवंत आहे कोण कुणाची मुलगी आहे हे काहीच नाही तेव्हा आता प्रिया घाबरते आणि अस्मिताला विचारते की कोण कुणाची मुलगी आहे म्हणजे तेव्हा आता अस्मिता प्रियाच्या जवळ बसते आणि तिला सांगते की अगं म्हणजे बघ ना प्रतिमा त्या सायलीला सापडले आहे आणि तेव्हापासून सायलीशिवाय शिवाय त्या कोणाचं चा काहीच ऐकत नाहीयेत मग सायलीच त्यांची मुलगी झाली ना तेव्हा आता ते प्रिया सांगते की अस्मिता अगं जर माझी आई मला मंदिरामध्ये सापडली असते ना मी माझ्या आईची खूप मनापासून सेवा केली असते परंतु हे सगळं माझं नशिबात नव्हतं ना गं आणि माझ्या आईला आता सगळ्या भूतकाळ तिचा आठवत नाही आहे याचा ती सायरी गैरफायदा घेते आहे अस्मिता आता योग्य ट्रॅकवरती विचार करायला लागलेली असते ती तिथे आता प्रियाला सांगते की अगं म्हणजे म्हणतात ना असं की आई आणि मुलीचे नाळ तर जोडलेली असते त्या दोघी कितीही वेगळे झालेले असल्या कुठेही असल्या तरी त्या एकमेकींकडे खेचल्या जातात अगं मग आता तू प्रतिमा त्यांची मुलगी आहे म्हटल्यानंतर प्रतिमात्या तुला जवळ काही देत नाहीये प्रिया आता खूप घाबरून जाते आणि ती विचार करते की आता ही मुलगी सतत तोच विषय का च घडत बसले आहे इथून मला आता सटक सटकलं पाहिजे प्रिया आता अस्मिताशी खोट बोलते ती सांगते की अगो मी ना विसरूनच गेले माझ्या बाबांसाठी ना एक कॉल आला होता तुझ्याशी गप्पा मारण्यात मी रमूनच गेले मला सांगून यावं लागेल असं सांगून प्रिया पटकन आता तेथून सटकते तर इकडे अर्जुन आणि चैतन्य आता एका केस संदर्भात डिस्कस करत असताना अचानकपणे अर्जुनच्या लक्षात तो डेड बॉडीचाच विषय यायला लागतो आणि तो चैतन्याला म्हणतो की मला एक कळत नाही आहे चैतन्य मग ती डेड बॉडी की होती कोणाची आणि जर ती डेड बॉडी दुसऱ्या कोणाची होती तर तन्वीच्या डी एने त्याच्याशी कशी काय मॅच झाले तेव्हा आता चैतन्य म्हणतो की ही एक मिस्ट्रीच आहे चैतन्य तिथे अर्जुनला सांगतो की मी एक काम करतो अर्जुन मी पटकन आता त्या हॉस्पिटलमध्ये जातो आणि डीएनए रिपोर्ट नक्की कसा काय मॅच झाला याची चौकशी करून येतो त्यावरती आता अर्जुन सांगतो की नाही चैतन्य तुझी जायची गरज नाहीये सिनियर गेला आहे तिथे डीन सरांना तो भेटेल आणि त्यावेळी ड्युटीवरती नक्की कोण होतं आणि डीएनए रिपोर्ट कसं काय चुकीचं आला ही सगळी माहिती सिनियर काढेल चैतन्य आणि अर्जुन आता त्यांचं केसचं सगळं काही काम करण्यासाठी निघालेले असता क्षणी समोरून आता प्रिया आलेली असते आणि प्रियाला पाहून दोघे आता घाबरतात तर त्यानंतर प्रिया येते आणि अर्जुनला म्हणायला लागते तुम्ही दोघं कर काम करत होता का मी डिस्टर्ब तर नाही केलं तेव्हा आता अर्जुन सांगतो की नाही त्यानंतर प्रिया आता अर्जुनला सांगते की मी तुमच्यासाठी कॉफी करून आणू का तेव्हा आता अर्जुन सांगतो की तू माझ्यासाठी कॉफी करणार आहेस तेव्हा आता प्रिया सांगते हो तर त्यानंतर अर्जुन सांगतो की ठीक आहे काहीच हरकत नाही तर तिथे आता चैतन्यने प्रियाला पाहून तोंड कसं तरीच केलेलं असतं तेव्हा आता प्रिया सांगते की अरे चैतन्य तूड कसं केलं आहे आणि त्या तुझ्यासाठी कॉफी आणते तेव्हा आता चैतन्य खुश होतो त्यानंतर प्रिया जाते तर अर्जुन आता अर्जुनचा श्वास सोडतो आणि चैतन्यला सांगतो की बरं झालं हिने काहीच नाही ऐकलं तन्वी सिनियरने मला आधीच सांगितलं आहे की या संदर्भात कुठेही काहीच बोलायचं नाही तर त्यानंतर अर्जुन आणि चैतन्य ते ज्या केस संदर्भात डिस्कस करत असतात त्यांचं ते काम चालू करतात तर इकडे काम करत असताना अचानक तिथे सायली तिच्यासाठी चहा घेऊन आलेली असते तेव्हा आता सायली प्रतिमाला सांगते की हे काय प्रतिमात्या अह तुम्ही तुमचे कपडे अजून बॅगमध्येच ठेवले आहेत बरं हरकत नाही मी लावून देते तुम्हाला असं सांगून आता सायली रविराजाने जे काही कपडे आता पाठवलेले असतात ते सगळे कपडे घेऊन ते कपाटामध्ये एक एक करून ठेवत असते तर त्यानंतर प्रतिमाची जी पिशवी असते की गेले कित्येक वर्ष ती घेऊन फिरत असते ती पिशवीतील कपडे सुद्धा आता सायली लावत असताना अचानकपणे सायलीला त्या पिशवीमध्ये एक ब्रेसलेट सापडतं आणि ते ब्रेसलेट जेव्हा सायली आता निरकून पाहते तेव्हा तिच्या कानी आता छोट्या तन्वीचे आवाज पडायला लागतात सायलीला जणू काही ते ब्रेसलेट आपण ओळखतो की काय असं वाटायला लागलेलं असतं तो तर त्यानंतर सायली जेव्हा त्या ब्रे ब्रेसलेटकडे निरकून पाहत असते इतके तर आता प्रतिमा उठते आणि पाठोबाहून सायलीच्या सा खांद्यावरती हात ठेवते तेव्हा आता सायली ढचकते आणि त्यानंतर सायली तिथे प्रतिमाला ते, 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 ते ब्रेसलेट दाखवत विचारते की हे काय आहे प्रतिमात्या तेव्हा आता प्रतिमा इशारे करून सांगत असते की तिला काहीच माहिती नाहीये तर सायली तिथे सांगते की अहो पण प्रतिमात्या हे तर तुमच्या पिशवीतून मिळालं आहे तरी सुद्धा तुम्हाला माहिती नाहीये का तेव्हा आता प्रतिमा सांगते की काहीच नाही माहिती त्यानंतर आता सायली प्रतिमाला सांगते की बरं ठीक आहे ती ब्रेसलेट तिच्या कपाटामध्ये ठेवून देते आणि त्यानंतर तिला सांगते की मी थोड्या वेळाने येते ते ब्रेसलेट पाहिल्यानंतर सायली खूप अस्वस्थ झालेली असते तर सायली इकडे आता बाहेर आलेली असते इतक्यात आता चैतन्य अर्जुनला सांगतो की आपण ज्या केस संदर्भात डिस्कस करत आहोत ते दादर केस मी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करतो आणि काय आहेत फ्रॉड नक्की कसा झाला आहे हे सगळं काही विचारून त्याची माहिती काढतो असं सांगून आता चैतन्य तिथून बाहेर गेलेला असतो इतक्यात आता प्रिया कॉफी घेऊन आलेली असते तेव्हा आता प्रिया अर्जुनला सांगते की हे काय चैतन्य कुठे गेला तेव्हा आता अर्जुन सांगतो की अगं येईल तो परत ठेव तिथे तेव्हा आता प्रिया सांगते की अरे मग थंड होईल ना बरं एक काम करूया आता अर्जुन आपण मी ना तुला कंपनी देते सायली सगळं काही डोकाहून पाहत असते सायलीला आता अर्जुनचा खूप राग आलेला असतो कारण सायलीने स्वतःहून आता अर्जुनला विचारलेलं असतं मी कॉफी तुमच्यासाठी बनवते परंतु अर्जुनने त्यावेळी सांगितलेलं असतं की त्याला प्यायचीच नाही आहे परंतु प्रियालाही ते नकार देऊ शकत नसतो त्यामुळे त्याने प्रियाची कॉफी घेतलेली असते परंतु सायलीला आता अर्जुनचा खूप राग आलेला असतो अर्जुन आणि प्रिया दोघे आता कॉफी घेत घेत गप्पा मारत असतात तेव्हा प्रिया अर्जुनशी बोलत असताना खूप खुश असते तर इकडे खूप होत असतो सायली आता विचार करते की मगाशी मी तुम्हाला कॉफी प्यायची का म्हणून विचारलं तर पोटात जागा नाहीये आणि वेळही नाहीये असं सांगितलं होतंस ना आता बघा मी नक्की काय करते तर ते तर तिकडे आता महिपतच्या घरामध्ये नागराज आणि मैपत दोघे आता पीत बसलेले असतात तेव्हा आता नागराज महिपत वरती खूप चिडलेला असतो तो सांगतो की महिपत तुला काय वाटलं मी काय तुला पैसे पुरवणारी एटीएम मशीन वाटतोय का वीस बावीस वर्षापूर्वी असेच तुला पैसे पुरवले होते आणि काय सांगितलं होतं माझ्या दादाला मारून टाक आता तू काय केलंस केलं का माझं काम नाही ना आता तोच दादा माझ्या टोक्यावरती नाचतोय अरे माझ्या दादाला तुला मारता आलं नाही परंतु त्याची मुलगी अरे त्या छोट्या मुलीला होत आणि मारलं मारलं होतं होतं आणि त्यानंतर तुला जे दागिने पैसे दिले त्याचं काय त्यावर ते, ते आता महिपा सांगतो की नागराज सेट नक्कीच काहीतरी गपलत आहे महिपात आता ते सांगतो की मी स्वतःच्या हाताने तिला जाळून मारली होती तेव्हा आता नागराज विचारतो की मग जिवंत कशी आहे ती जर आपलं नशीब चांगला आहे की त्या प्रतिमाला काही चाटवत नाहीये परंतु तिला नक्की चाटवेल तिने जर आपल्याला बघितलं आणि तिला अचानक भूतकाळ आठवला ना तर तू ही मरणार आणि तुझ्यासोबत मला घेऊन मरणार नागराज आता खूप रागाने पेटून उठलेला असतो मैपत वरती तो खूप चिडलेला असतो मैपत तिथे आता नागराजला सांगतो की मी काय तोपर्यंत हाताला मेहंदी लावून बसणार आहे का आता त्या प्रतिमाचं काय करायचं ते माझं मी बघतो ती जर आता ती खरी प्रतिमा असेल ना तर मी तिला जिवंत नाही सोडणार आहे नागराज आता परत चिडतो आणि सांग म्हणायला लागतो की म्हणजे कसा मारणार आहेस तू त्या प्रतिमाला अरे वीस बावीस वर्षापूर्वी तुला जी गोष्ट जमलेली नाहीये ती आता जमणार आहे का त्यावर ते ते महपती चिडतो आणि नागराजला सांगतो की आवाज बंद करायचा नागर असेल इथले इथं जर पोट फाडलं ना तर पोटातनं फक्त बाहेर मातीच पडेल महपती ते आता नागराजला धमकी देऊन गप्प बसवतो तर इकडे मुद्दा माता प्रिया सायलीच्या समोर आलेले असते आणि कॉपीचा मग ठेऊन तिथून जाते तेव्हा आता सायली अर्जुनकडे जाते तर अर्जुन तिथे सांगायला लागतो की मिसेस सायली तुम्ही बरं ऐका ही माझी दिवसातली दुसरी कॉपी आहे आणि लास्ट कॉपी तेव्हा आता सायली सांगते हं कॉफी तुम्हाला इतकी आवडते तर मग तुम्हाला आता ती प्यावी तर लागणारच आहे सायलीने आता वेगळा इशारा अर्जुनला दिलेला असतो परंतु त्याला तो लक्षातच येत नाही तेव्हा आता सायली त्यातून रागाने निघून जाते चैतन्य आता तिथे अर्जुनला विचारतो की तुला खरंच माहीत नाही आहे नक्की काय झालंय अर्जुन तू नक्कीच काहीतरी गडबड केली आहे तेव्हा आता अर्जुन घाबरतो आणि चैतन्याला सांगतो की नाही मी तर काहीच नाही केलेलं आहे नक्की आता सायली कशासाठी त्याच्यावरती चिडले आहे हे अर्जुनला अजूनही कळलेलं नसतं त्यानंतर सायली आता खूप चिडलेली असते ते किचन मध्ये येते आणि अर्जुनसाठी आता पातळी भर कॉफी बनवायला लागते ती खूप चिडचिड करत असते कारण आता अर्जुने तिची कॉफी नाकारून प्रियाची कॉफी कापिली यासाठी सायलीला आता अर्जुनचा खूप राग आलेला असतो त्यानंतर आता खूप सारी कॉफी बनवल्यानंतर सायली बोलते की आता प्या तुमची फेवरेट कॉफी सायली आता अर्जुनला सुद्धा सरळ करणारा असते हा भाग आता इथे संपतो पुढील भागात आपण पाहणार आहोत की सर्वच जण आता जेवणाला बसले असता क्षणे सायली प्रतिमाला बाहेर घेऊन आलेली असते आणि ती सर्वांना सांगते की आज प्रतिमात्या आपल्यासोबत बाहेरच बसून जेवणार आहेत तेव्हा सर्वच जण खूप खुश होतात तर तिथे कल्पना आता पुन्हा विचारते की तुम्हाला जेवायला काय द्यायचं आहे तेव्हा आता पुन्हाही सांगते की मला पोळी आणि लोणचं त्यावर ते आता कल्पना विचारते की का तेव्हा आता पुन्हाही सांगते की कारण माझ्या प्रतिमेला पोळे आणि लोणचं खायला खूप आवडतं तर त्यानंतर जेव्हा आता पूर्णाईने जी स्वतःला जेवण घेतलेलं आहे तेच जेव्हा ती प्रतिमाला देते तर प्रतिमाला खरोखर आता ते जेवण खूप आवडत असतं आणि जेव्हा प्रतिमा आता ते आनंदाने खायला लागते तर सगळेच जण चकित होऊन आता तिच्याकडे पाहतच राहतात आजचा भाग नक्की की तुम्हाला कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा ठरलं तर मग मालिकेचे एपिसोड पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब